आपल्या गावाचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन उरणचे आमदार महेश बालदी यांनी भाताण येथे सभेवेळी केलं. पनवेल आणि उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. या अंतर्गत भाताण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे युतीच्या प्रचारार्थ बुधवारी प्रचार रॅली काढण्यात आली होती. या प्रचार रॅलीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान प्रचारानंतर आमदार महेश बालदी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी आमदार महेश बालदी यांनी विरोधकांचा समाचार घेत या निवडणुकीत विजय आपलाच होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले की बाळाराम पाटील यांच्या आमदारकीचे 8 महिने शिल्लक राहिले आहेत, त्यानंतर त्यांचा दिवा पेटेल असं वाटत नाही. किंबहुना हा दिवा पेटणार नाही याची तयारी आम्ही केली असून यामध्ये नक्की यशस्वी होणार आहोत, अशी टीका करत महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर निधी कुठून देणार, ना त्यांचा आमदार आहे ना त्यांची खासदार, तसेच केंद्रात आणि राज्यातही यांची सत्ता नाही आहे. जर त्यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही, मग यांची ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आल्यानंतर निधी कुठून उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत कर्नाळा बँक बुडवणाऱ्यांच्या तसेच लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला न देणाऱ्यांच्या मागे आपण राहणार आहोत की जगामध्ये देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या मागे राहणार आहोत, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भाताण ग्रामपंचायतीवर भाजप मनसे युतीचा झेंडा फडकविला तर गावाचा विकास नक्की होईल असा विश्वास या सभेवेळी व्यक्त केला. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, पापा पटेल, प्रवीण ठाकूर, मनसे तालुका अध्यक्ष रामदास पाटील, रवींद्र म्हात्रे, कैलास माळी, तानाजी पाटील, रवी म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. भाताण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे व मनसे युतीचे अधिकृत थेट सरपंच पदाचे उमेदवार तानाजी लक्ष्मण पाटील असून प्रभाग क्रमांक 1 मधून नितेश चंद्रकांत भोईर, प्रमिला कृष्णा झुमारे, रजनी किरण मुकादम, प्रभाग क्रमांक 2 मधून रसिका स्वप्नील भोईर, विजय विष्णू ठाकूर, प्रभाग क्रमांक 3 मधून मारुती नामदेव सते, योगिता दीपक दुर्गे उभे असून या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. मित्रांनो, निवडणूक 2 दिवसावर आहे. ग्रामपंचायतीची रॅली झालेली आहे. आमेटी युनिव्हर्सिटी हे जे आलेलं तुमच्या शेजारी आलेलं एक शैक्षणिक संस्थान आहे, पण त्यांनी या इथल्या कामगारांची चालवलेली पिळवणूक आणि त्याच्याविरुद्ध 1 महिन्याभरापूर्वी आपण केलेलं आंदोलन आणि आंदोलन करणारच नाहीत, मग त्याच्याकरता आमेटीकडून दबाव आला, आपण त्यांना काय जुमानलो नाही. याच्या पुढे त्याच्यानंतर ती लोकं मला येऊन भेटून गेली, त्यांनी त्यांच्या काय प्रॉब्लेम सांगितले, पण मला एक गोष्ट खात्रीने माहिती, बबनराव आपल्यातला कोणीही आंबेटीबरोबर हात मिळवून आपण पुढे जाणार नाहोत, आपण त्यांच्या मानेवर पाय देऊन पुढे जाणार आहोत. आणि मला कुठला कामगार प्रत्येक कॅटेगरीतला, मग तो हाऊसकीपिंगचा असो, मॅनेजमेंटचा असो, लॅबचा असो किंवा कुठलाही असो, या सगळ्यांना किमान वेतन किंवा त्याच्याहून अधिक हे मिळालंच पाहिजे, हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. आणि हे त्यांच्याकडून करून घेणारच. आजपर्यंत आपण जे बोललो ते केलं नाही असा एकही इतिहास नाही. मग ते विवेक पाटलांना अटक करण्यापासून ते कर्नाळा बँक बंद करण्यापर्यंत आपण जे बोललो ते करून दाखव. आपण कधीही खोटी आश्वासनं देत नाही. मित्रांनो, निवडणूक ही पर्वाची आहे. मला तुमचे संबंध आयुष्यभराचे जोडायचे, त्याच्यामुळे आज खोटं बोलून तुमची मतं घेऊन उद्या तुमचं काम न करण्याचं फसवणुकीचं बाळंट मी माझ्या आयुष्यात अंगावर घेतलेलं. त्याच्यामुळे आमेठीवर राजकारण करणाऱ्यांकरता आपण निवडून येणं ही घंटा आहे डोक्याची. त्याच्यामुळे त्यांचा, तुम्ही लहानपणी पुस्तक वाचलंय का, जादूची अंगठी, जादूचा पोपट, जादूची विहीर, जादूचा डोळा, तसं काही काहींचा आमेठी हा डोळा आहे आणि त्यांचं पूर्ण ऑक्सिजनच आमेठी आहे. आणि ती आमेठी त्यांना देईल. गेल्या वेळेला त्यांना काहीतरी निधी दिला होता हे मला कळलं. काय घेणं देणं नाही आपल्याला, त्यांना त्यांचं लखलाभ, आपल्याला निवडून यायचंय, आपल्याला आपल्या कामगारांचं भलं करायचंय, आपल्याला या गावाचं भलं करायचं, मोदींच्या स्वप्नात असलेला भारत आपल्याला निर्माण करायचा.
मग जल जीवन मिशन मध्ये लागणारे 72 लाख रुपये असतील किंवा आजपर्यंत मी विकास निधी दिलेले 50 लाख असतील, हे सर्व विकास निधी मला एक सांगा हो की महाविकास आघाडीची सत्ता आली कुठून पैसे येतील? फक्त ग्रामपंचायतीचा निधी सोडला तर एक बाळाराम पाटील 4 जिल्ह्याचे आमदार आहेत, त्यांची 6-8 महिने बाकी आहेत, याच्यानंतर हा दिवा पेटल असं मला काय वाटत नाही आणि किंबहुना पेटून देणार नाही याची तयारी आम्ही चालू केली आहे आणि आम्ही नक्की यशस्वी होणार आहोत। निधी कुठून देतील? ग्रामपंचायतीत एखादं काम करायचं असेल तर 10-20-25 लाख रुपये लागत असतील तर यांच्याकडे निधीचा स्तोत्र काय? आता यांची जिल्हा परिषद राहणार नाही, यांच्या DPDC नाही, यांचा कोण आमदार नाही, यांचा खासदार नाही, यांना निधी येणार आहे कुठून? तेव्हा आपली ही निवडणूक आपल्या आयुष्यातल्या आपल्या जीवनातल्या 5 वर्षाकरता आपल्या गावचं भविष्य सांगणारी निवडणूक आहे। मग आपण ही 5 वर्ष अशीच राहणार आहोत का? नाही यांचं काय केंद्रात सरकार, नाही यांचं राज्यात सरकार, नाही यांचं जिल्हा परिषदेमध्ये सरकार, त्यामुळे आपण आपलं भवितव्य अंधारमय का ठेवावं हे गावांना सांगण्याची जबाबदारी इथे असलेल्या सगळ्यांची आहे। मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी, सुरुवातीला आम्ही आल्यानंतर बरेचदा आम्ही त्या विस्कितपणे विचारलो बाबांना महिला इथल्याच आहेत का, महिलांचं प्रमाण बघितलं ताई आमच्या कलंबुली 4-5 महिला येतातच, कलंबुलींचे आलेत का बाबांना बोलले इथल्याच आहेत साहेब, या प्रमाणात महिला असल्या का या ग्रामपंचायत मध्ये टोटल 12-13 मतदान आणि इथे जर 2-3 महिला आल्यानंतर मला वाटतं बबनराव तुमचा विजय पडो या ठिकाणी आघाडीवाले आपले सर्व मित्र येत असतील इथे बबनरावांचीच टार्गेट, मी आल्यानंतर बबनरावच त्यांना दिसतात, आम्ही हे दिला ते केला काही ठीक आहे, पक्षाने काय दिल्या पक्षासाठी त्याही त्याग केला असेल, आज जे मोठे झालेत त्यांच्या मेहनतीमध्ये ते आज मोठे झालेले आहेत, परंतु कुठेतरी काहीतरी लोकांची दिशाभूल करायची आणि बबनरावांना टार्गेट करायचे, परंतु ह्या ठिकाणी तुम्हाला विकास करायचा असेल तर या ठिकाणी आपले परवा कालच मला साहेब आपले बारामाड्याचे आमचे मित्र भेटले, आज त्या ठिकाणचे मला वाटतं सरपंच सोडून तर सगळ्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आले, आज त्या ठिकाणचा कर्नाला विभाग आयुष्यभर शेकापक्ष म्हणून आमदार साहेबांचे एक पाटला आंबे बरोबर राहिले, परंतु आज का साहेबांचे बरोबर आले तर तेही आज पनवेलमध्ये एक विकासाची गंगा तयार केलेली आहे, बबनरावांनी सांगितले या ठिकाणी 70-80 कोटीची पाण्याची नळ योजना इथे मंजूर केलेली आहे, या ठिकाणी आपल्याला विकास करायचा असेल तर बालदी साहेबांचे आपल्यासमोर नेतृत्व आहे, आज सत्ता आहे, देशात सत्ता आहे, महाराष्ट्रात राज्यात सत्ता आहे, बालदी साहेब आहेत, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, रामशेठ साहेब यांचा आशीर्वाद आपल्याकडे आहे, मग आपल्याला या ठिकाणी जर या आघाडीला मत देऊन तुमचा विकास होणार आहे का? आज तुम्हाला देतील 2000-3000 देतील, परंतु आज गावाचा विकास करायचा आहे, आज इथं आमदारजी सांगितले या समस्या आहेत, रस्ता आहेत, या आहेत, या समस्या झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जर निधी आणायचा असेल तर साहेबांचा आशीर्वाद आपल्यासमोर आहे। या इथं निवडणूक लागलेली आहे, खरोखर सांगायचा प्रश्न नेहमीच आम्हाला पडावा अशी स्थिती येते की भातणगावामध्ये एवढी मोठी आयबीटी युनिव्हर्सिटी आली, या इथं आता एवढा मोठा हायवे इकडे गेलेला आहे, परंतु मग या इथे विकास कामं ही मग सध्या का होऊ शकत नाहीयेत? बाबनराव मुकादमच्यामुळे आज इथे कळंबोलीमध्ये खरोखर सांगता इथे कामं ही एवढी मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेली आहेत, मग या इथे मग का होऊ शकत नाहीये? तर मग त्यासाठी अत्यंत महत्वाचं म्हणजे काय असेल तर इथं सत्ता ही अत्यंत महत्वाची अशी आहे, ही सत्ता इथे येणं ही फार आवश्यक आहे। बाबनराव मुकादम हे इथे इथे शिकापक्षामध्ये आता सोबत नाही आहेत, म्हणून सांगतात त्यांनी आता या इथे विरोधकांनी विशेषतः शिकापक्षांनी बराचा कावळा इथं सांगता इथे नेत्यांनी निर्माण केलेला आहे आणि म्हणूनच सांगतात त्यांनी प्रतिष्ठा प्रश्न निर्माण केला आहे, परंतु मित्रांनो एकच सांगेन की बाबनराव मुकादम यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना जवळून पाहतो आहे, तुमच्या इतकाच सांगता मी जवळून त्यांना पाहतो आणि त्यांची या इथे विकासाच्या प्रती असलेली निष्ठा त्यांची सांगता या इथं भातांच्या ग्रामपंचायत भातांच्या सर्व इथं जनतेच्या प्रती असलेली त्यांची निष्ठा असलेली कळवळ ही मला नेहमीच सांगता मला इथे दिसून येते आणि म्हणूनच मला विश्वास आहे की या इथे जर भारतीय जनता पार्टीचा या इथे जर झेंडा या ग्रामपंचायत लागू शकला तर नक्कीच या गावाला माननीय महेश बालदीजींनी या इथे पाण्याच्या योजना आणलेल्या आहेत
आज आपण उरणमध्ये जाऊन पहा, जे पुन्हा मला पूर्वीचं आठवतंय की 1995 अगोदर पनवेल आणि उरण याचं नेहमी सदा तुलना केली जायची, परंतु नंतर 95 नंतर उरण शहर मागच पडत गेलं, पनवेल मात्र पुढे 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 चालत राहिलं. का? तर पनवेलला नेतृत्व हे माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांचं लाभू शकलं आणि त्याच्यामुळे पनवेलचा चौफेर असा विकास होऊ शकला. उरणचं मात्र नेहमीच सदा दुर्दैव असायचं की पण उरणला कधीही स्थानिक आमदार हा भेटायचाच नाही. जो कोणी सांगतो उरणचा आमदार असणार तो राहायला पनवेलला येणार आणि मग त्याचं उरणवर किती लक्ष असणार. आणि ज्या वेळेला महेश शेठ हे उरणचे आमदार झाले त्यांनी इथं ज्या प्रकारे उरणचा विकास आता इथं चालवलेला आहे, जेवढे मोठ्या मोठ्या प्रकारचे सुद्धा विकास योजना हे त्यांनी उरणमध्ये आणलेले आहेत, त्याच्यामुळे उरण हा आता नाव रूपाला येताना दिसत आहे. आणि अशाच प्रकारे जर आपल्याला आपल्याला या इथं भाताचा सुद्धा विकास जर करायचा असेल तर आपल्याला महेश शेठ भालती यांच्या नेतृत्वाखाली या इथं काम करण्याशिवाय हा आपल्याला ट्रेंड असणार आहे. आणि म्हणूनच मी तर सांगेन की आपण या इथं भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ग्रामपंचायतीवरती लावावा आणि नक्कीच साधावं. इथं महेश शेठच्या माध्यमातून आपण इथं करोड रुपये आपण या गावामध्ये आणू, विकास करू आणि हे गाव एक आदर्श म्हणून आपण इथं करूया. एक साधा अशा प्रकारचा आपण या इथं प्रण करूया, एवढंच मी तर सांगेन. आपल्याला बदल घडवायचा आहे आणि हा आपण ठाम निश्चय केलेला आहे. बालदी साहेब, आम्ही कुठलाही राजा वाजा न करता फॉर्म भरला, आम्ही कुठल्या मंडळीला घेऊन न जाता आम्ही आमचे फॉर्म भरले, जेणेकरून पब्लिक आजकाल हुशार आहे आणि या ठिकाणी आमच्या इकडे कामगार मंडळी जास्त आहे, रिक्षावाले जास्त आहेत. आपण फॉर्म भरायला घेऊन जाणार, त्यांचे 500 रुपये बुडवून त्यांना जबरदस्ती घेऊन जाणार. आपण काय देणार? एक बिर्याणीचं पाकिट आणि पाण्याचा ग्लास. आम्ही तसं न करता आम्ही आमच्या सर्व कार्यकर्ते मंडळींना सांगितलं, आपण घराघरात जाऊन आपल्याला हा बदल घडवायचा आहे, आपली निशाणी समजवायचं आहे. पहिली पिढी तर आपले नवीन उमेदवार आहेत. या ठिकाणी आम्ही कुठलाही जुना उमेदवार दिला नाही. तानाजी पाटील सारखा फक्त मागच्या वेळेला ग्रामपंचायत सदस्य होता आणि कॅपेबल म्हणून आमदार प्रशांत ठाकूर आणि बालदी साहेबांशी चर्चा केल्यानंतर तानाजी पाटलाला एक मतांनी निवड केली. त्याच्या विरुद्ध कोणीसुद्धा आपल्या पक्षातला या मनसेमधला कोणी नासुद्धा बोलला नाही. म्हणजे या ठिकाणी एवढं चांगलं काम, गोरगरिबांचं काम करणारा आपला साधा माणूस, बुवा माणूस, मालकरी माणूस या ठिकाणी आपण उभा केलेला आहे.